जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना 90-95% अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत. राज्यामध्ये लाखो सोलर पंपचं उद्दिष्ट देऊन या योजनेची अंमलबजावणी महावितरणच्या माध्यमातून केली जात आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत यापूर्वी महाऊर्जाकडे मेडाकडे अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता महावितरणच्या माध्यमातून पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याच्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी महाऊर्जाकडे मेडाकडे अर्ज केलेले आहेत त्यांना नवीन MSID देण्यात आलेले आहेत. आणि अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता महावितरणच्या माध्यमातून मेसेजद्वारे आपल्यास पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे. आपल्या पैशाचा भरणा लवकरात लवकर करून घ्यावा अशा प्रकारे कळवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं जर आपल्याला मेसेज आलेला असेल तर महावितरणच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपला सेल्फ सर्वे करून आपल्याला पेमेंटची प्रक्रिया पार पाडायची आहे. मित्रांनो, याचबरोबर महावितरणकडे अर्ज केलेले असतील किंवा मेडाकडे अर्ज केलेले असतील अशा अर्जाची छाननी देखील केली जात आहे. ज्या लाभार्थ्यांची, ज्या शेतकऱ्यांचे यापूर्वी महाऊर्जाकडे मेडाकडे अर्ज केलेले आहेत आणि ज्या अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे अशा लाभार्थ्यांना सुद्धा सातबाऱ्याची त्रुटी असेल, सिंचनाच्या साधनाची त्रुटी असेल, त्या त्रुटीबद्दल मेसेजद्वारे कळवण्यात आलेले आहे. आणि आपली लवकरात लवकर त्रुटी पूर्ण करावी, अर्थात जी नवीन कागदपत्र मागवलेली असतील ती कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारे कळवण्यात आलेले आहे. जेणेकरून लाभार्थीच्या माध्यमातून कागदपत्र दिल्यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जाईल. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी अशा लाभार्थ्यांना त्रुटी काढण्यासाठी जे मेसेज देण्यात आलेले आहेत, तर ज्या लाभार्थ्यांच्या पेमेंटसाठी जे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांना सेल्फ सर्व्हेने पेमेंट करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. सेल्फ सर्व्हे करून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन करावं लागेल. व्हेंडर सिलेक्शन केल्यानंतर पुढे लाभार्थ्याला त्या कंपनीच्या माध्यमातून या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक जॉईंट सर्व्हे केला जाईल. आणि जॉईंट सर्व्हे केल्यानंतर पुढे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे सोलर पंप लावले जातात. तर मित्रांनो, आपल्याला जर पेमेंटचे ऑप्शन आलेले असेल तर पेमेंट करून घ्या. पेमेंट करत असताना फक्त आणि फक्त महावितरणच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.